नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित युगप्रवर्तक विवेकानंद आपण असणार नाही ह्या कल्पनेने मी अस्वस्थ होत नाही नाही मला मुक्ती नको आहे मोक्ष नको आहे मला हवा पुन्हा पुन्हा जन्म भारतमातेच्या अंकावर पुन्हा मला जन्माला येऊ दे देवा मला स्वर्ग नको मला स्वर्ग सुख नको मला माझ्या भारतमातेच्या अंकावर पुन्हा येऊ दे एकच एक, एक वाक्य ते पुन्हा पुन्हा म्हणत होते विवेकानंद सांगितलेल्या पत्त्यावर बरोबर पोहोचले त्या घराला कुलूप होतं त्यांनी आपल्या कोटातून पत्र काढलं ते वाचलं तारीख तीच होती घराचा पत्ताही बरोबर होता वेळही तीच होती परंतु घराला कुलूप होतं त्यांनी जरा दूर जाऊन दुसऱ्या घरी चौकशी केली त्यांनी सांगितलं मिस्टर अँड मिसेस ब्रुकलिन एक आठवड्यापासून इथे नाहीत मग मला हे आमंत्रणाचं पत्र कसं ते मी कसं सांगू त्यांनी निदान जात असल्याचं कळवायचं तरी त्यांना तेवढी गरज वाटली नसेल विवेकानंद परत फिरले दोनशे किलोमीटर अंतर ते रेल्वेने आले होते आणि पुढचं अंतर ते पायी चालत आले होते सकाळी निघालेले ते दुपारी पोचले होते पोटात भूक जाणवत होती परंतु आता त्यांना परत जाणं भाग होतं ते उठले आणि निघाले तेव्हा ती स्त्री म्हणाली मिस्टर अँड मिसेस ब्रुकलिनला काही निरोप आहे का निरोप देणारच असाल तर त्यांना सांगा की दुसऱ्याला अकारण मानसिक त्रास देणं हे पाप आहे त्यांच्या या कृत्याबद्दल येशू त्यांना क्षमा करू ते बाहेर पडले आजचा अनुभव त्यांना नवीन नव्हता जितके त्यांना समर्थक मिळाले तितकेच त्यांना मिशनरी विरोधकही मिळाले कित्येक आमंत्रणं यायची मग नकार ऐन वेळेला कळवला जायचं अतर कधी अशी कुलूपबंध दारं दिसायची खरं तर अमेरिकेत येऊन दीड वर्ष झालं होतं भारतात परत जाण्याचे वेध लागले होते परंतु विरोधकांना सत्य पूर्ण पटवून दिल्याविना इथून जाणं भॅडपणाचं होतं म्हणजे मिशनरी लोकांचा विरोधकांचा जोर अधिक वाढून इथे येण्याचं प्रयोजनच नष्ट झालं असतं अमेरिकेत जेवढी सधनता आणि त्याचा स्वैर उपयोग होता त्यामुळे मनशांती हरवली होती सुखाच्या कल्पना देहाभोवती केंद्रित झाल्याने ऐहिक सुखाचा तात्काळ परिणाम संपल्यावर प्रचंड नैराश्य जाणवत होतं ह्या अशा अमेरिकन माणसाच्या मनस्थितीचा फायदा घेत अनेक अंधश्रद्धा अनेक पंथ अनेक समजुती सुखाचा मार्ग दाखवत होत्या त्यातच विवेकानंद एक आहेत हे बुद्धिवादी मंडळी सामान्य जनतेला शिकवत होती परिणामी हे असे प्रकार घडत होते विवेकानंदांना चालता चालता स्वतःच हसू आलं आपण सर्वांकडून आपलं स्वागतच होईल ही अपेक्षा का करतो आहोत इथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आला किंवा येशूचं उतरला आणि तो काही सांगू लागला तर लोक विश्वास ठेवतील शक्यच नाही मग आपण तर शेकडो मैलावरून सांगायला आलो आपला सर्वांनी आदर करावा हा विचार कसा करतो आहोत तसं पाहिलं तर एक प्रकारे ही आपली दखल घेतली जात आहे इथे आल्यापासून संमिश्र प्रतिसादाबद्दल आपल्याला दुःख नव्हतं कारण प्रत्येकाला आपली मतं पटावीत हा आग्रह कधीच नव्हता परंतु चारित्र्य हनन करण्याची जणू प्रतिज्ञाच या मिशनऱ्यांनी केली होती आता सत्य काय ते उघडकीला येईल ह्याची प्रतीक्षा करण्याविना आपल्या हातात काहीच नाही आणि त्याला गत्यंतरही नाही चारित्र्य हा शब्द इतका हा प्रयोगात का आणला जातो उपभोगालाच इथे महत्त्व आहे स्त्री पुरुष एकत्र एक आले की त्यांचे संबंध विवाह विना असू शकतात ह्यात ते लोक गैरमानत नाहीत कदाचित परंतु ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ त्यांना कधीच कळला नसावा बहुतेक इंद्रिय दमन आणि ब्रह्मचर्य या शब्दाचे अर्थ केवळ भारतीयच जाणू शकतो सुखाच्या राशीसमोर दिसत असताना लावण्यवती स्त्री स्वतःहून पुढे आली असताना तिला पाठ न फिरवता स्वतःवर नियंत्रण ठेवणं सहज आहे का आणि आपल्यात कधीच वैराग्य आहे ठाकूरजींनी वारंवार गृहस्थाश्रमातही माणूस सत्सत विवेकबुद्धीने राहू शकतो ब्रह्मचर्य पालन करू शकतो असं सांगूनही आपल्याला कधी मोह झाला नाही तर तो इथे अचानक कसा होईल परंतु या आरोपाचं स्पष्टीकरण करणं किंवा खंडन करणं म्हणजे स्वतबद्दल स्वतःच साशंकता निर्माण करणं आहे त्यातून काही महिन्यांपासून आपल्याला सळो की पळो करून भारतात अपमानित होऊन परत जायला लावणारा पक्ष म्हणजे फ्री थिंकर्स या फ्री थिंकर्सच्या सदस्यांनी विवेकानंदांवर अनेक आक्षेप घेतले ह्या बुद्धिवादी म्हणावणाऱ्या पक्षाचं काय करावं हा विवेकानंदांसमोर मोठा प्रश्न होता अज्ञानी माणसाला ज्ञानी करता येईल परंतु ज्ञानी माणसणारा माणूस जर अज्ञान पांघरून वावरू लागला तर आपण काय करणार आहोत ते रेल्वे स्टेशनवर आले होते इतक्यात ब्रुकलिन दाम्पत्य त्यांना स्टेशनवर दिसलं हेच दाम्पत्य त्यांना आमंत्रणाचं पत्र द्यायला आलं होतं विवेकानंदांनी लक्षच नाही असं दाखवत वेटिंग रूमकडे चालायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मागून हाक मारली स्वामीजी वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सॉरी कशाबद्दल नाही म्हणजे आम्ही सिटीतच होतो आमची दिशाभूल करण्यात आली होती फ्री थिंकर्सचे आम्ही सदस्य आहोत त्यांनीच आम्हाला तुम्हाला असं करायला सांगितलं असं मात्र नाही आम्हाला काही सुचे ना। म्हणून आम्ही दाराला कुलूप लावून बाहेर पडलो आणि नंतर एका ठिकाणी गेल्यावर आम्हाला संपूर्ण माहिती मिळाली आता परत चला दोन दिवसांनी मी फ्री थिंकर्सची एक मोठी सभा आयोजित करते न्यूयॉर्कमधल्या नामवंत बुद्धिवाद्यांना बोलावते आपल्यावर असलेल्या आपल्या धर्म संस्कृतीवर असलेल्या आरोपांचं खंडन करून नवा प्रकाश लोकांना द्या त्यांच्या मनातली जाळी जळमटं काढून टाकणं तुमचं कर्तव्यही आहे स्वामीजी मिस्टर अँड मिसेस ब्रुकलिन अत्यंत प्रामाणिकपणे सत्य जाणून घेतल्यावर बोलत होते हे स्पष्ट दिसत होतं प्लीज स्वामीजी नाही म्हणू नका प्लीज मिस्टर ब्लुकलिनने पुन्हा म्हटलं खरंच आम्ही क्षमाप्रार्थी आहोत आम्हाला क्षमा, क्षमा केली हे तुम्ही आमच्या घरी राहायला आल्यात आलात तर कळेल चला ना प्लीज विवेकानंद मनापासून हसले आणि त्यांच्या मागोमाग चालू लागले अनेक दिवसांनंतर सूर्य ढगाच्या आडून बाहेर आला न्यूयॉर्कमधल्या लोकांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला मार्था त्यांच्यासाठी चहा घेऊन आली होती तिचाही चेहरा आनंदाने उजळला होता आज सूर्य उगवला ती आनंदाने म्हणाली विवेकानंद विचारात घडलेले पाहून तिने पुन्हा तेच म्हटलं स्वामीजी तुम्ही आलात सूर्याचा प्रकाश घेऊन तुम्ही आलात आणि सूर्य पण उगवला तिचं वाक्य संपताच विवेकानंद म्हणाले सत्य स्वतःहून प्रगट होतं विविध रूपात प्रगट होतं आता हेच पाहणार सूर्य ढगात होता हे सत्य तो उगवणार हेही सत्य आणि उगवला हेही सत्य सूर्याच्या बाबतीतील हे सत्य सर्वत्रच दिसेल मार्था फक्त एवढंच की सत्याचं दर्शन व्हायला वेळ लागतो तेव्हा माणूस अधीर होतो निराश होतो पुष्कळदा आहे ती परिस्थितीच सत्य असं मानू लागतो कुठून कुठे गेलात स्वामीजी खरंय सध्या मला अशीच सवय लागली आहे रात्री झोपायला म्हणून जावं तर हेच आणि असेच विचार येतात दुःख होतं ते माणसं आहे ती स्थिती सत्य मानतात याचं भारतातले लोक पारतंत्र्य हीच आपली स्थिती आणि तेच आपलं सत्य असं मानून आहेत स्वातंत्र्य सूर्य येईल हे सत्य त्यांना कोण देणार आपण द्यावं स्वामीजी आपण द्यावं कुणीतरी ही हाक देत असेलही परंतु ती क्षणिक असेल संघटित हाक महत्त्वाची स्वामीजी इथे आल्यावर मिशनरी फ्री थिंकर्स काही प्रतिष्ठित तुमच्या मागे लागले तरी तुम्ही सत्य पटवत राहिलात पटलं ना लोकांना शेवटी सर्वच लोकांना पटलेलं नाही ना परंतु तू म्हणतेस ते खरं आहे संघटित स शक्ती काहीही करू शकते हे मी जाणतो धर्माने हिंदू माणूस संघटित होऊ शकतो किंवा प्रत्येक देशाचा धर्म जेव्हा राष्ट्रधर्म बनतो तेव्हा काहीच अशक्य नसतं स्वामीजी तुम्ही ख्रिश्चन लोकांवर विचारांवर प्रचंड टीका केलीत यामुळे ख्रिश्चन तुमच्या विरोधात गेले होते कारण आज ते वागतायत आचरण करताहेत की त्यांना वाटतं हाच खरा ख्रिश्चन धर्म मीच खरा माझ्या धर्माचा अनुयायी ही भ्रांत कल्पना काढल्याने त्यांना माझा राग आला येशूसारख्या महामानवाला समजण्यात किती चूक होती आहे हे कळण्यापूर्वी ते माझ्यावर चिडले होते परंतु आपण कधी एवढा अभ्यास केलात मार्था देश कुठलाही असो धर्म कुठलाही असो महामानवांना ओळखण्यात प्रत्येक जण यासाठी चुकतो की तितक्या वैचारिक वा, उंचीपर्यंत जाण्याची त्याची योग्यता नसते हळूहळू एक एक जण त्यांच्या कृतीचा आपापल्या परीने अर्थ लाभत जातो आणि तोच खरा हे मानत जातो सर्व अर्थ एकत्र आले की त्या महामानवाच्या जीवनाचा खरा अर्थ कळतो तेच मी केलं परंतु त्या दिवशी तुम्ही असत्य तु, बोललात तु, 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 तु कधी मी कधी असत्य बोललो मिसेस लायनकडून मी तुम्हाला घेऊन येत होते तुम्ही स्टेशनवर एका निग्रो कुली एक निग्रो कुली तुम्हाला भेटला तुमच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला मला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो निग्रो जातीतले तुम्ही आज अमेरिकेचे बादशाह झालात तो बोलल्यावर तुम्ही त्याला म्हणालात धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही त्याला आलिंगन दिलं असं का विवेकानंद हसले मनापासून पुस्तकात कागद ठेवून ते मिटवत म्हणाले मार्था ज्या माझ्या असत्याने त्याला कमालीचा आनंद झाला जे असत्य कोणाचही कवडीभर नुकसान करत नाही ते असत्य पुष्कळदा सत्याहून अधिक आनंद देतं मी त्याला सत्य सांगून आनंद झाला असता का मार्थाने मानेने नकार दिला तिच्या मनात त्यांच्याविषयीचे आदरभाव अधिकच वाढले अखिल विश्वाला सत्यधर्माचं मानवधर्माचं ज्ञान देणारा हा महापुरुष अजूनही विनम्रतेने कुलीच्या अभिवाद अभिवादनाचा अभिनंदनाचा स्वीकार करतोय खरंच ग्रेट तिला आठवलं ते एका ठिकाणी व्याख्यान देत होते त्यात ते म्हणाले सत्य ज्ञान जर झालं तर माणूस विचलित संभ्रमित होत नाही हे ऐकून काही लोकांनी त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला एकाने बंदूक घेऊन एका मागोमाग बंदुकीच्या गोळ्या त्यांच्या कानाजवळून मारल्या ते तसेच उभे होते आणि स्थिरपणे बोलत होते व्याख्यान संपल्यावर गोळ्या मारणारा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला मला क्षमा करा मी तुमच्या वाक्याची प्रत परीक्षा घेत होतो स्वामीजी तुम्हाला भीती नाही वाटली।, वाटली वाटली भीती वाटली एकच क्षण दुसऱ्या क्षणी विचाराला बंदुकीची एखादी गोळी लागली तर काय होईल मृत्यू येईल तो तर देश काल काहीच बघत नाही इथे तर जो तो येणार असेल तर भ्यायचं कशाला म्हणून मी बोलत राहिलो स्वामीजींचं ते निर्भय रूप मार्थाला आठवलं होतं मिसेस लायन मिसेस हेल यांच्याकडचं त्यांचं वास्तव्य सर्वाधिक होतं कुठेही असले तरी ते मिसेस हेलच्या पत्त्यावर पत्र मागवत होते आता मात्र मार्थाने खूपच गळ घातली होती तशीच ओली बुलने घातली ओली बुलला समजावत ते म्हणाले काही दिवस मार्थाकडे काही दिवस तुझ्याकडे राहील मार्था त्यांना घेऊन आली होती असा महामानव सोन्याच्या महालात टिकणारा नाही तसंच वाऱ्यासारखा सर्वत्र सुगंध पसरवणारा हा माणूस आपल्याकडेही राहणारा नाही हे तिला कळून चुकलं ती विचारात असल्याचं पाहून ते म्हणाले कसला विचार करते स्मार्था असाच विचार होता तुम्हाला अमेरिकेत बांधून ठेवण्याचा पण लक्षात आलं सळसळता वारा कधी बंदिस्त करता येतो लहरींवर लहरी येणारा समुद्र कधी बांधता येतो चांदण्यांचं आकाश कधी कवेत घेता येतं स्वामीजी काहीतरी बोलत नाही मी विवेकानंद हसण्याऐवजी गंभीर झाले उठून खिडकीजवळ गेले मार्था ही त्यांच्या मागोमाग गेली विवेकानंदांचे डोळे भरून आले होते तिला कळेच ना आपण असं काय बोललो की ज्यामुळे ते दुःखी व्हावेत सॉरी स्वामीजी मार्था आज मला माझ्या जन्मभूमीची आठवण येते तू समुद्र म्हणालीस ना माझ्या कलकत्त्याला समुद्र आहे त्यावरून येणारे झंझावाती वारे आहेत ते मला खुणावत आहेत मला इथून जायचं आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पणमस्तू